पिशव्या भरून आम्ही डबे भरून एका ऑफिसमध्ये जायचो आणि तिकडे ते चार माळ्याचं ऑफिस होतं तिकडे आम्ही रोज प्रत्येकाच्या टेबला टेबलवर नेऊन प्रत्येकाला नाश्ता पाहिजे रोज वेगळा वेगळा न्यायचं त्यामुळे त्यांनाही आवडत होतं खूप ऑर्डर कम्प्लीट करता आम्हाला दिवस पण कमी पडायला लागले आणि मग आम्हीच घराने घरा एक ते करणार सर्व तर मग ते खूप त्रास व्हायला लागला शेवटी मला वाटलं नको आता मला नाही होणार आहे मी म्हटलं बघ मला खूप त्रास होते आणि तू आता हे बंद करतो मग नंतर त्यांनी मला समजावलं बघ तुम्ही एक आता तुमच्या वया वयाच्यानुसार तुम्ही किती अजून एक दोन वर्ष काम कराल तीन वर्ष करा नंतरही बंद होणार आणि लोकांना ऑर्डर मिळत नाहीत किंवा व्यवसाय चालत नाही एकाकडूनचे प्रोडक्ट चालत नाही ते एवढे धडपडतात आणि आपल्याला समोरून मागणी येते आणि आपण देत नाही मग भारतातील सर्व भारतातील सर्वात मोठा शो जो शार्क टँक इंडिया त्याच्यामध्ये आम्ही गेलो आणि चार टक्क्यासाठी आम्हाला चाळीस लाखाची भागीदारी मिळाली मी कुठेतरी म्हणजे महिन्याला वीस पंचवीस हजार कमवणारी बाई आणि जे डबे घेऊन नाश्ता विकणारी ती आज मी पोटीचे उलाढाल करते नमस्कार माझं नाव गीता पाटील मी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आहे आणि माझे वडील नोकरी करायची आई खानावळ चालवायची त्यामुळे जेवणामधल्या जे काही बारीक लहान म्हणजे बारीक सारी गोष्टी असायच्या काय त्या मी लहानपणापासूनच आईकडून शिकत चालले होते लहानपणापासूनच म्हणजे जेवणातले जे, जे काय बारीक सारी का कसे पदार्थ बनवायचे त्याच्यात काय घालायचं हे मला पहिल्यापासून माहिती होतं आणि आमच्याकडे जास्त प्रमाणात लोक खानाव म्हणजे जेव जेवायला होते त्याच्यामुळे जे जेवणाची आवड मला पूर्वीपासून थोडी थोडी होतीच जन्मापासून जसं आईकडून शिकत आले त्यापासूनच आणि आम्ही चार भावंड होतो मोठ्या बहिणीचं माझ्या मी जवळजवळ सातवीला सातवी आठवीला असताना माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं त्या ती होती तोपर्यंत ती आईला मदत करत होती त्याच्यानंतर मग मा माझ्यावर जबाबदारी आली आणि माझ्यावर जबाबदारी आल्यावर मग मी आई मला त्या मग त्यामुळे मला ते जेवणाची जे आवड पण वाटायला लागली आणि मी थोडंफार म्हणजे जेवणातलं काय काय सगळं प्रमाण कसं काय ते शिकत शिकत चालवत नंतर मग मा माझं बारावी आणि मुलींना आमच्याकडे जास्त म्हणजे जास्त शिक्षण दिलं जात नव्हतं त्यावेळी तरी पण मी बारावीपर्यंत कसं तरी शिक्षण कम्प्लीट झालं आणि अवघ्या एकोणीसाव्या वर्षे माझं लग्न झालं मिस्टर माझे सी एच्या ऑफिसमध्ये क्लार्क होते मग त्यांचं जॉब चालू होतं व्यवस्थित आमचं सर्व सुरळीत चालू होतं पण माझं नवीन लग्न झालं आणि मी गेले त्यावेळी आम्ही दोघंच होतो आणि मला दोघांचं जेवण बनवायचं म्हटलं की त्याच्यामधलं प्रमाण खूप म्हणजे चुकायचं माझं कारण मला जास्त प्रमाणात जेवण करून पूर्वी सवय झालेली होती आणि ते जमायचं नाही मला थोडंफार मग परत शेवटी आई माझी सुगृह नव्हती आणि आईकडून मी खूप सारं म्हणजे काही शिकत शिकत आले होते मला बारीक सारी गोष्टी आईने शिकवलेल्या होत्या त्यामुळे मग ते करत करत आपलं व्यवस्थित चालू होतं मग परत दोन माणसांचं जेवण बनवायचं असलं की मग ते जेवण मला दोन माणसांचं तेवढं हे व्हायचंच नाही मग जास्तच बनायचं माझ्या हातून मग जास्त म्हणलं की आम्ही काय करायचो परत मग ते माझ्या माहेर जवळच होतं थोडंफार मग ते त्यांना किंवा अजून आव आज। शेजारच्या लोकांना म्हणा किंवा असं आवडीने त्यांना भाजी जास्त झाली आज पोळे जास्त झाले किंवा भात मग थोडंफार त्यांना नाही तर मग कोणाला ते मित्रमैत्रिणी या बाबा आज जेवण जास्त केलं आहे खायला या असं म्हणून सांगायचं मग ते जेवण संपवायचं अशी सवय झालेली होती नंतर मग मिस्टरांचा जॉब वगैरे आमचं व्यवस्थित चालू होतं नंतर मिस्टर मिस्टराने एका पार्टनरबरोबर हॉटेलचं चा... हॉटेल चालू केलं चालू केल्यानंतर मग ते व्यव चालू असताना मग मी म्हटलं आता मी घरून तिकडे चपाती करायचं काही त्यांच्याकडे साधन नव्हतं मग म्हटलं मी करून चपात्या करून द्यायचे मला पैसे द्या मग मी त्यावेळी तीनशे चारशे चपात्या बनवून द्यायचे ना एक रुपयाला एक चपाती त्यावेळी मी द्यायची त्यांना मग ते घरातून दिलं असताना ते व्यवस्थित चाललं आमचं सगळं चांगलं सुरळीत चालू होतं आणि मलाही पैसे त्यात थोडेफार मिळत होते आणि मग मिस्टरने व्यवस्थित चालू आहे आपला व्यवसाय व्यवस्थित चालू आहे म्हणून मिस्टरांनी जॉब सोडून दिला जॉब सोडून दिला आणि मग नंतर अचानक थोडे दिवसांनी समजलं की तो पार्टनर ज्याने जे जै त्यांच्याबरोबर धंदा चालू केला होता हॉटेल चालू केलं होतं त्याने अचानक आम्हाला फार मोठी फसवणूक केली आमची आणि मग पूर्ण व्यवसाय तो बंद झाला बंद झाल्यानंतर पुन्हा प्रश्न आला की आता आता परत काय करायचं मग त्यांनी परत आपलं एका डेंटल लॅबमध्ये जॉबला जायला लागले जॉबला जाताना ते डेंटल लॅबमध्ये नोकरी करत होते परत ते करत असताना म्हटलं मलाही खाण्यापिण्याची आवड होती आणि बनवाय नवीन नवीन पदार्थ बनव किंवा काय करा असं मी करत होते घर घर फावल्या वेळामध्ये ते करता करता मग मलाही लोकांना जे द्यायचे ते पदार्थ बनवलेले शेजाऱ्यांना नातेवाईकांना असं कोण आजूबाजूचे होते त्यांना द्यायचे त्यांना ते खूप आवडायचे पण ते पदार्थ बनवलेले की तुम्ही छान बनवता म्हणायचे मग ते करत असताना त्यांचे डेंटल लॅबचाही ती लॅबही बंद झालेली ते तिथून लॅब दुसरीकडे दुसरी गेली त्याच्यामुळे तोही जॉब सुटला ते तो जॉब सुटल्यानंतर आता म्हटलं काही नाही आता आपण जे व्यवसाय मी घरातून बनवते त्याच्यामध्ये मला चांगला मला अंदाज आले की आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पैसे उरत होते की जे व्यवसाय तिथूनच माझी थोडी थोडी सुरुवात झालीच होती आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं हो की आता आपण थांबायचं आणि म्हटलं आता काही असू दे आपण आपलं हे नाश्ता नाश्त्याचं काम चालू करू आपण जे पदार्थ आपण बनवते तेच लोकांपर्यंत पोचवायचे तिथून आम्ही सकाळी रोज तीनला उठायचो दोघं माझे मिस्टर आणि मी ते डब पदार्थ सगळं बनवून नाश्ता वगैरे घेऊन दोन डब पिशव्या भरून आम्ही डबे भरून एका ऑफिसमध्ये जायचो आणि तिकडे ते चार माळ्याचं ऑफिस होतं तिकडे आम्ही रोज प्रत्येकाच्या टेबला टेबलवर नेऊन प्रत्येकाला नाश्ता पोहोचून रोज वेगळा वेगळा न्यायचं त्यामुळे त्यांनाही आवडत होतं खूप लोकांना प आम्ही नाश्ता घेऊन जातो लोकांना चवही आवडली होती घरगुती नाश्ता मिळतोय तर ते छान वाटत होतं आणि परत आम्हाला नंतर मग आम्ही एक दिवस गेलो तर आम्हाला तिथे गेटवर अडवण्यात आलं की नाही तुम्ही वर नाही जाऊ शकत तुम्हाला परमिशन नाही काही नाही तुम तुमच्याकडे तर तसं आम्ही तुम्हाला सोडणार नाही ते सांगितल्याच्यानंतर मग आम्ही आम्हाला राहिलो मग मा, आतमधल्या स्टाफनी पूर्ण सगळ्या बे म्हणजे जे चार माळ्याचं ऑफिस आहे प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येकाने आम्हाला एक एक लेटर सांगितलं ले नाही आम्हाला त्यांच्याच हातचा नाश्ता खायचा आहे आणि त्यांच्याकडचं सगळं म्हणजे घरगुती आहे चांगलं आहे आणि स्व व्यवस्थित स्वच्छतेने बनवलेलं सगळं म्हणजे चांगल्या प्रकारे आम्हाला नाश्ता मिळतो आणि आम्हाला त्यांच्याकडचाच नाश्ता पाहिजे मग त्याने सांगितल्यावर आम्हाला वॉर्ड ऑफिसरने स्वतः एक लेटर लिहून दिलं आणि आम्हाला आतमध्ये येण्याची परमिशन दिली आणि ते करत करत आम्ही चाल व्यवस्थित आमचं दोन चार वर्ष चाललं होतं ते नाश्त्याचं चा। त्याच्यानंतर मला ते लिफ्ट नसल्यामुळे ते चार माळ्याची बिल्डिंग होती तिथे लिफ्ट नव्हते मग वर खाली करून मला थोडा शारीरिक त्रास चालू झाला चालू झाल्यानंतर मग पुन्हा मग पुन्हा काही महिने मग परत ते बंद झालं मग थांबवावं लागलं आणि मग मी घरी राहिले चार महिने परत त्याच्यानं म्हटलं आता मग परत म्हटलं काय करायचं आणि मग म्हटलं थांबायचं नाही तरी पण मी हार नाही मानली होती की आपल्याला घर आणि घरात मग परत तो खर्च जसा म्हणजे तो व्यवसाय थांबला त्याच्यामुळे आम्हाला घरी खर्च पैसे यायचे बंद झाले होते आणि मग नंतर मुलांचं शिक्षण होतं घर घरात घराचं भाडं द्यायचं होतं ते स त्या सगळ्या अडचणी परत आता म्हटलं काय करायचं तर बसून चालणार नाही आपल्याला अजून आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे नंतर मग मी विचार केला की आपण सुखं काहीतरी बनवूया मग मी घरून चकली चिवडा पुरणपोळी असं हे सुकं बनवायला चालू केलं आणि मग मी ते घरी गर, घरून बनवत होते आणि मग मिस्टर ते पूर्ण पॅकेट आम्ही अशी बनवायचो आणि मग ते घेऊन जायचे ऑफिसमध्ये मग ते करत असतं मग ते त्याच ऑफिसमध्ये परत ते सुकं चालू केलं मग ते स्नॅक्स घ्यायला त्या ते लोकांना तेही आवडायला लागलं मग ते ते एक ऑफिस परत आम्ही बाजूला आमचे एक गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल होतं तिकडे पण ते घेऊन मग तिथेही लोक आमच्याकडून बऱ्यापैकी घ्यायचे सगळेजण कारण ते एवढ्यासाठी केलं की ते सुकं होतं त्यामुळे आज नाही विकलं गेलं तर उद्या जाणारच आहे त्या त्याच्यासाठी आम्ही ते सुख म्हणजे स्नॅक्स चालू केलं आणि मग मा मला जायला लागत नव्हतं त्याच्यामुळे मग मा ते व्यवस्थित चालू होतं आणि त्यावेळी आम्ही ज्यावेळी नाश्ता करायचो स्नॅक्स करायचो तरी महिन्याला मी नाही म्हटलं तरी आम्ही पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याला कमवत होतो आणि आमचा बऱ्यापैकी म्हणजे खर्च व्यवस्थित चालू होता त्याच्यानंतर चा परत ते सगळं व्यवस्थित सुरू चालू असताना अचानक लॉकडाऊन झालं लॉकडाऊन झाल्यावर म्हटलं आता पुन्हा परत सर्व ठप्प झालं आमचं की काहीच करू शकत नव्हतं मोठा मुलगा माझा ट्युशन्स घेत होता घरी त्याचं क्लासेसही बंद झाले मग आणि फक्त एक छोटा मुलगा विनीत आहे त्याचं घरून काम चालू होतं मग त्याच्या पगारावर आमचं घर कसं तरी तग धरून होतं की आता बाबा त्याच्या त्याच्यातूनच आमचं घर वाढवना किंवा जे काय किरकोळ खर्च ते चालू होते मग आम्ही म्हणजे बऱ्यापैकी चांगले ते बिझनेस म्हणजे आमचा व्य वे, व्यवसाय चांगला घरगुती घेऊन जात होतो फराळ बिराळ सगळं ते चांगलं चालू होतं आणि आम्हाला व्यवस्थितमध्ये घर खर्च आणि चांगले दिवस म्हणजे वाटत होतं आम्ही चांगला खर्च करत होतो दोन पैसे ज्यावेळी आम्हाला त्याच्या आधी पूर्वी तेही करत नव्हतो पण त्याच्यानंतर त्याच्यामुळे चा पैसे चांगले मिळत होते त्यामुळे आम्ही मुलांच्या हाऊस मौज म्हणा किंवा काही आम्ही घरगुती ते करत होतो त्याच्यात पण ते अचानकात हे बंद झालं की लॉकडाऊन आलं आणि तेही बंद झालं ते बंद झाल्या मुलग्याच्या एक एकट्यावर मग ते पूर्ण जबाबदारी आली आता म्हटलं घर पूर्ण आमचं त्याच्यावरच थांबलं मग आता काय करायचं परत मग असे काही महिने असे गेले असा बसून बसून तरी की त्याने खूप आम्हाला म्हणजे विचार करू नंतर माझ्या डोक्यात एक आयडिया आली की असं म्हटलं मी एकदाच मुलग्याला म्हटलं अरे आपण ऑनलाईन मागवतोय आपण काय कारण त्यावेळी ऑनलाईनच मिळत होतं काहीतरी आणि मग मी विचार केला की ऑनलाईन जर दुसरे जण आपण दुसरे पदार्थ मागवतोय तर आपण आपले पण पदार्थ ऑनलाईन विकू शकतो आणि माझ्या डोक्यात ती कल्पना आली त्याबरोबर मी मुलग्याला म्हटलं अरे मी मग त्याच्याशी बसले आणि मी म्हटलं बघ आपण दुसरं मागवते तर आपण आपलं पण विकू शकतो काही तर तो, तो, तो म्हणाला हो आपण काही विकू शकतो मामा म्हटलं म्हटलं बघ मग आता तुम्हाला वेबसाईट बनव माझ्यासाठी मग मा त्याने पण मनावर घेतला आणि त्याने एका रात्री ती पूर्ण वेबसाईट पूर्ण बनवली बनवली मग ती वेबसाईट कशी बनवली परत ते ॲप एक मला मोबाईलमध्ये डाऊनलोड करून दिला काय त्याचं असतं ते मग मला शिकवलं त्याने की असं असं आपल्याला ऑर्डर आले की समजतं किती रुपयाचे ऑर्डर आले परत त्याने आपल्याकडे काय मागवलंय मग आम्ही काय काय प्रोडक्ट त्याच्यावर ठेवले ते मला सगळं त्याने त्याच्यामध्ये शिकवलं पूर्ण आणि मग एक सुरुवातीला अशी ऑर्डर यायची ना आम्हाला इतका आनंद व्हायचा ना की आवाज यायचा एक वेगळा तर आम्हाला खूप छान वाटायचं की बाबा आपल्याला ऑर्डर आली की म्हणजे म्हणजे खूप आणि मग दिवसातून अशा पहिल्या सुरुवातीला आम्हाला दोन तीन नंतर चार पाच अशा दिवसातून ऑर्डर यायला लागल्या आणि लोकांना पण नंतर नंतर हळूहळू करत दहा पंधरा वीस अशा दिवसभरातून ऑर्डर द्यायच्या त्यावेळी आम्ही जे आम्ही एक दिवसातून म्हणजे दिवसाला कम्प्लीट करत नव्हतं दोन दिवसांनी द्यायचो तीन दिवसांनी मग डिलिव्हरीला माझे मिस्टर जायचं असं आम्ही करत होतो सगळेजण आणि आम्हाला दिवसातून म्हणजे दिवसाला दोन चार असं करत करत रोज रोज ऑर्डर यायला सुरुवात झाली आणि मग ऑर्डर करता करता दिवस कमी पडायचा आम्हाला आणि मग त्रास सुरू झाला म्हटलं आता मला होत नाही असं वाटलं म्हणून मी म्हटलं की आता आपण हे ऑर्डर मला आता माझ्याने होणार नाही आणि तू हे बंद कर असं मी त्याला शेवटी बोलले की मला त्रास होतो मग नंतर त्याने मला समजावलं बघ तुम्ही एक आता तुमच्या वया वयाच्यानुसार तुम्ही किती अजून एक दोन वर्ष काम कराल तीन वर्ष करा नंतरही बंद होणार आणि लोकांना ऑर्डर मिळत नाहीत किंवा व्यवसाय चालत नाही एकाकडचे एक 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 प्रोडक्ट चालत नाही ते एवढे दडपडतात आणि आपल्याला समोरून मागणी येते आणि आपण देत नाही असं नाही करायचं मात आपण म्हणाले तू माणसं ठेवूया आपण तुझाही त्रास कमी होईल आणि तू लोकांकडून बसून करून घे आणि आपण माणसं ठेवून हे व्यवसाय पुढे चालू ठेवूया ते झालं मग म्हटलं मला त्यांनी म्हणजे आम्हाला मार्ग दाखवला आणि त्याच्यातून मग आम्ही ज्या ज्यावेळी आम्ही महिन्याला जे पैसे कमवत होतो ते आम्हाला आठवड्यातून चार दिवसाला आठ दिवसाला त्या महिन्या म्हणजे तेवढे पैसे आम्हाला आठ दिवसातून चार दिवसातून यायला लागलेले त्या ऑर्डरमधून ऑनलाईनच्या आणि मग नंतर मग आम्ही जागा मोठी घेतली जागा मोठी घेतली माणसं वाढवले आणि मग त्याच्यातून हळूहळू करत आमचं चा, व्यवसाय चांगला आणि लोकांना घरची चव एक म्हणजे चालू झाली मग तिथून मग त्याने आम्हाला एक एक ब्रँड तयार केला पाटील काकी नावचा आमचा एक ब्रँड तयार केला मग ते हळूहळू करत चालू झाली ती गाडी सुरळीत आपली आणि मग त्याच्यातून नंतर मग आमचं पेपरला लोकांना खाद्यपदार्थ म्हणजे आमचे घरगुती आहेत म्हणून त्यांची पॉप्युलरिटी वाढायला लागली आणि मग लोक आमच्याकडे भरपूर प्रमाणात मागवायला पण लागले आणि नंतर पेपरला पण आमचं नाव पेपरला यायला लागलं ला, की बाबा इथून असं चांगलं चांगले पदार्थ आहेत खाद्यपदार्थ आहेत याच्यामध्ये घरगुती चांगले स्नॅक्स मिळते वगैरे म्हणून पेपरला यायला लागलं परत आनंद महिंद्रा महिंद्रा कंपनीचे जे मालक आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला ट्विटरवर म्हणजे आमचं खूप कौतुक केलं होतं आणि मग त्याचं तर असं करत आमचं हळूहळू वाढत गेलं आणि मग आमचं हळूहळू पेपरला वगैरे यायला लागल्या की आमच्या आणि मग मग आमचा स्टाफही वाढला होता त्यावेळी की आमच्याकडे आता पंचवीस बायका कामाला आहेत परत तो सोडून आमचा ऑनलाईन बसणारा तो स्टाफही मोठा आहे आणि ते करत करत मग नंतर भारतातील सर्व भारतातील सर्वात मोठा शो जो शा, शा शाकटँग इंडिया त्याच्यामध्ये आम्ही गेलो आणि चार टक्क्यासाठी आम्हाला चाळीस लाखाची भागीदारी मिळाली आणि मी कुठेतरी म्हणजे महिन्याला वीस पंचवीस हजार कमवणारी बाई आणि जे डबे घेऊन नाश्ता विकणारे ते ती आज मी कोटीचे उलाढाल करते आणि आज मला खूप म्हणजे त्याचं म्हणजे मुलाचंही कौतुक करेन की मला त्याने सांगितलं आणि आज आमचं पाटील काकी ब्रँड आहे त्याच्यामध्ये आमचे खूप म्हणजे घरगुती पदार्थ आहेत जे चकली चिवडा लाडू म्हणा नाचणी लाडू मेथी लाडू असे भरपूरसे प्रोडक्ट आहेत आणि ते एक म्हणजे आमचे असे आहे की आम्ही आईच्या हाताने प्रेमाने बनवलेले लोकांपर्यंत पोचावं हा उद्देशाने मी हे सर्व सुरू केलं आणि ते खूप म्हणजे प्रसिद्ध झाले आता आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केलं आहे त्याबद्दल भीत हेच आहे आणि आज मी म्हणजे महिलांना सांगू इच्छिते की योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे आणि महिला आणि हे काय की मराठी माणूस तर पहिला उतरलाच पाहिजे धंद्यामध्ये मराठी माणूस आलाच पाहिजे आणि तर ऐकलं होतं की नोकरी देणारा नाही तर नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा मराठी माणूस निर्माण झाला पाहिजे याच्यामध्ये महिलांनी महिलांनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच न राहता स आपल्यामधले काय कलागुण आहे तर त्यांना मग हे करा वाढवा जोपासा त्याच्यात आणि काय कर, करता येईल तर जरूर धंद्यामध्ये उडी घ्या तुम्ही व्यवसाय करा आणि एवढं सांगेन आणि मला आज जोश टॅक मध्ये बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुम्ही जर या व्हिडिओच्या एंड पर्यंत पोहोचले आहात तर आय एम शुअर की माझ्यासारखे तुम्ही सुद्धा नक्कीच इन्स्पायर झाले असणार कारण मित्रांनो आपल्या सर्वांचेच मोठे स्वप्न असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असते पण आपल्यामधील खूप कमी लोक असतात जे खरंच ही स्वप्न पूर्ण करू शकतात आणि तुम्ही कधी नोटीस केलं आहे का ह्यांच्यामध्ये एक कॉमन पॉइंट कोणता असतो तो असतो चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिशचे स्किल्स अँड द गुड न्यूज इज की आपण सुद्धा या स्किलला डेव्हलप करू शकतो जोश स्किल्स ॲपसोबत सोबत इथे आपण डेली वोकॅबरी ग्रामर रीडिंग रायटिंग प्रॅक्टिस सोबतच आपल्या सारख्या लाखो स्टुडंट सोबत संभाषण करून आपल्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करू शकतो अजून फ्लुएंट करू शकतो तर आजच यशासाठी एक पाऊल पुढे घेऊया आणि भारताच्या नंबर वन स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल सोबत आपली इंग्लिशची जर्नी सुरू करूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका